आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्याशा आणि लाडक्या अशा जयसिद्धराजच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपली पाचवी नवोदय आणि सहावी सैनिक स्कूलची मॅचची सिरीज सुरू होती. त्यामध्ये आपले 3, 4, 5 जे पण काही धडे झालेले आहेत, टॉपिक झालेले आहेत, ते तुम्हाला माहीतच असतील. आणि नसतील माहीत तर आपल्या यूट्यूबवरती जाऊन, यूट्यूब आपलं नाही आहे, पण यूट्यूबवरती जाऊन जयस विद्यालय सर्च करा आणि त्याच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथं तुम्ही जेव्हा जयस विद्यालय सर्च करता आणि चॅनलवर जाता तेव्हा तुम्हाला काय ऑप्शनमध्ये एक प्लेलिस्ट नावाचा ऑप्शन दिसेल. तर प्लेलिस्ट नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन नवोदय स्कॉलरशिप जी पण सिरीज आहे त्याचा जे पहिला धडा आहे तिथून सुरुवात करा अभ्यास करण्यासाठी. कोणी जर डायरेक्ट हे लेक्चर पाहत असेल आणि कोणाला जर म्हणजे फक्त ह्याच लेक्चर पुरते मर्यादित गोष्टी पाहायच्या असतील तर ह्या पण पाहू शकतात. तर व्हेरी गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर करत आहात. तर आज आपण पाहणार आहोत की एच सी एफ आणि एल सी एम म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये बोलतो लसावी आणि मसावी. तर सर आता हे लसावी मसावी काय? तर तुम्हाला जर सगळ्यांना माहित आहे की आपलं जे पण पहिलं लेक्चर असतं ते फक्त इंट्रोडक्शन लेक्चर असतं. इंट्रोडक्शन म्हणजे काय? सुरुवात, म्हणजेच त्याच्याबद्दलची सुरुवातीची जी पण काय माहिती आहे ती माहिती. तर आज आमचे ऑफलाईन बाळ नाही आहेत, त्यांना थोड्या सुट्ट्या आहेत गणपती गणेश उत्सवाच्या. तर तुम्हाला पण सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण ते गाणं ऐकलं असेल आमचे पप्पाने गणपती आणला. तर हार्दिक शुभेच्छा, एन्जॉय करा गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये जे पण काही सुट्ट्या आहेत आणि अभ्यास पण करा. तर सुरू करूया आपलं आजचं लेक्चर लसावी आणि मसावी चॅप्टरचं नाव आहे त्याचं. हां, त्या अगोदर एक गोष्ट सांगतो, कुठेतरी शांत ठिकाणी जा जिथं काही डिस्टर्बन्स नसेल. आणि म्हणजे डिस्टर्बन्स नसेल याचा अर्थ असा की तिथं कोणी टी व्ही नाही पाहत आहे की म्हणजे कोणीतरी घरची मम्मी मालिका पाहते, दीदी काय पाहते, दादा मूवी पाहतोय आणि तुम्ही तिथं बसून अभ्यास करताय. मग तुमचं थोडं पण लक्ष अभ्यासात नसेल, तुम्ही टी व्हीमध्ये पाहाल किंवा कोणी काय ओरडतंय, कोणी काय आपडतंय, तुमचा छोटा भाऊ येतोय तुमच्या डोक्यात मारून जाते, याला डिस्टर्बन्स म्हणतात. तर याच्यापासून थोडं दूर जा, कुठेतरी शांत ठिकाणी बसा जिथं की कोणी येणार नाही. सर शांत ठिकाणी म्हणजे आम्ही मग कुठेतरी डोंगरावर जाऊन बसू? बिलकुल नाही. रूममध्ये एका शांत ठिकाणी जाऊन बसा आणि एकदम मस्तपैकी लेक्चर करत जा. 100% तुमचं लक्ष तन मन धन त्या लेक्चरमध्ये टाकत जा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरमधली एक ना एक गोष्ट समजेल. तर टाकूया आपण धड्याचं नाव आणि तुम्ही पण शांत ठिकाणी जाऊन एक वही घेऊन बसलात असाल. चला, लसावी आणि मसावी. लसावी आणि मसावी. तर लसावी आणि मसावी याचा फुल फॉर्म सांगतो. फुल फॉर्म म्हणजे लसावी आणि मसावी, ह्याच्यामध्ये जे डॉट आहेत ना, तर हे काय आहे सगळं सांगतो, डोंट वरी. लसावी आणि मसावी ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात एल सी एम अँड एच सी एफ. ओके, सेमीवाले विद्यार्थी, मला खूप म्हणजे 2-3 कमेंट पण आल्या. काही जण आमचे म्हणजे माझ्या पप्पाचे मित्र पण आहेत, त्यांच्या पण विद्यार्थ्यांचे कॉल आले, म्हणजे पप्पाकडे आले. माझा नंबर तर नाही आहे कोणाकडे, पप्पाकडे आले आणि ते बोलले की सर आम्हाला इंग्लिशमध्ये सांगा, आम्ही सेमीचे विद्यार्थी आहोत. तर नक्कीच जितकं माझ्याने होईल तितकं मी इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आणि सांगतोय पण. ओके, तर बघा, लसावी म्हणजे एल सी एम आणि मसावी म्हणजे एच सी एफ. तर याचा फुल फॉर्म काय आहे सर? फुल फॉर्म म्हणजे ल म्हणजे काय, सा म्हणजे काय, वी म्हणजे काय, हे सगळं सांगा. सांगतो ना यार मी कशाला. चला, ल सा अगोदर तर तेच लिहून घ्या. बघा, लसावी, लसावी म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो एल सी एम. तर लसावी म्हणजे लघुत्तम, लघुत्तम सामायिक विभाजक, सामायिक विभाजक. ओके, तर सर आता हे सामायिक काय? आम्ही कधी तर सामायिक नाव ऐकलं नाही, विभाजक नाव तर नक्कीच ऐकलं असेल जे पण भागाकारामध्ये असतंय, भाज्य, विभाजक, भाज्यक ते जे पण आहे. ठीक आहे, सामायिक म्हणजे काय आणि लघुत्तर म्हणजे काय अगोदर हे समजून घ्या. तिन्ही पण सांगतो, लघुत्तर म्हणजे मोठा, लघुत्तर म्हणजे काय सर्वात मोठा म्हणू शकता, लघुत्तर म्हणजे सर्वात मोठा. प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगतोय. ओके बाळा, नंतर सामायिक म्हणजे सारखा, सर्वात मोठा सारखा विभाजक. विभाजक म्हणजे अवयव म्हणू शकतोस, काहीच प्रॉब्लेम नाही. विभाजक म्हणजे अवयव बोलू शकतोस तुला समजण्यासाठी. ओके, नंतर सर आता एल सी एम म्हणजे काय? पहा, एल सी एम म्हणजे लोवेस्ट कॉमन फॅक्टर, जे पण सेमीवाले आहे लोवेस्ट कॉमन फॅक्टर. आणि आणखीन एक गोष्ट पहा,
आता जे पण मराठी मिडियमला आहे ते विचार करतील सर हे असं मध्ये सेमीचं टाकू नका आम्हाला कन्फ्युज होतंय. नाही बाळांनो, सेमी समजून घ्या. जरी तुम्ही एक नवोदय मराठी मधून कम्प्लीट करत असाल पण जेव्हा तुम्ही सहावीला जाल जर तुम्ही सेमी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी सेमी मध्ये आहेत. मग आता जर तुम्ही सेमी पासून सुरुवात केली तर नक्कीच तुमचा फायदाच होईल, नुकसान थोडंही होणार नाही. त्यामुळे थोडंफार इंग्लिश मध्ये पण तुमचे नजरेतून जाऊ द्या जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये बसेल. तर एल सी एम, एल म्हणजे लोवेस्ट, सी म्हणजे कॉमन, एफ म्हणजे फॅक्टर, लोवेस्ट म्हणजे सर्व सॉरी 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 यार सॉरी घोटाळा झाला. बघा लघुत्तर म्हणजे सर्वात मोठा नाही, लघुत्तर म्हणजे सर्वात लहान, लघुत्तर म्हणजे सर्वात लहान. आणि इथे विभाजक नाही, विभाज्य 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 सांगतो एक मिनिट सॉरी यार सॉरी विभाज्य ओके सॉरी. पहा परत एकदा, लसावी लघुत्तर सामायिक विभाजक, लघुत्तर म्हणजे सर्वात लहान, सामायिक म्हणजे सारखा, आणि विभाज्य म्हणजे अवयव गुण गुणिते पाहिले तर त्यामध्ये विभाज्य पण मी सांगितलं असेल कशाला तरी म्हणते. तुम्ही पण आठवा तसं तर मी सांगणार जे थोड्या वेळाने पण तुम्ही पण आठवणार. चला तुमच्यासाठी एक टास्क छोटस. नंतर एलसीएम लोवेस्ट कॉमन फॅक्टर, यम आहे ना, हा इतर घोटाळा होतो का मगपासून. लोवेस्ट कॉमन मल्टिपल, ओके हे यम म्हणजे मल्टिपल, मी त्याला एस सी एफ समजलं सॉरी या लोवेस्ट कॉमन मल्टिपल. आता मल्टिपल पासून तरी कळालं असेल विभाज्य काय. आठवा 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 पहा लोवेस्ट आपण म्हणतो ना लो हाय लो हाय, लो म्हणजे काय सर्वात लहान, कॉमन म्हणजे सारखा, आणि मल्टिपल म्हणजे जे की तुमच्यासाठी एक टास्क आहे. तर काय आलं लसावी आणि एलसीएम म्हणजेच काय आहे. तर नंतर आपण एक नंबर लसावी आणि एलसीएमचा फुल फॉर्म पाहिला, दोन नंबरला आपण पाहू मसावी. त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ नाही झाला त्याचा. मसावी म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये आपण बोलतो एच सी एफ. तर मसावी म्हणजे काय, महत्तम महत्तम सामायिक आणि इथं आहे बाळा विभाजक विभाजक. तर लक्षात घे विभाज्य आणि विभाजक मध्ये फरक आहे बरं का, विभाज्य आणि विभाजक मध्ये फरक आहे ओके. नंतर याला गुणक म्हणू शकतोस, जे की मी तुला एका छोट्या टास्क दिलं होतं त्याला गुणक बोलतात म्हणजेच मल्टिपल बोलतात. तर महत्तम सामायिक विभाजक, तर महत्तम म्हणजे सर्वात मोठा, महत्तम म्हणजे सर्वात मोठा, सामायिक म्हणजे जसं की इथं देऊनच दिलंय सारखा, आणि विभाजक म्हणजे अवयव. आता बघ बरं अर्थ, सर्वात मोठा सारखा अवयव हे काय, एक्झाम्पल सॉल्व्ह करताय समजून जाईल डोंट वरी. एस सी एफ, एस सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, देखो अब हायेस्ट म्हणजे सर्वात मोठा, कॉमन म्हणजे सारखा, आणि फॅक्टर म्हणजे अवयव. एकदम ओके, फुल फॉर्म सेमीवाल्यांना पण आणि मराठीवाल्यांना पण कळलेत असतील, एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेत. तर हे लिहून घ्या समजून घ्या, एक मिनिट पॉज करून लिहून घ्या मग मी रफ करतो आणि पुढे पाहू. घेतलं लिहून पॉज करून लिहून घ्या, घेतलं लिहून करू रफ पिल्लांनो. आज आमच्या ऑफलाईन बाळा नाही म्हणून मी कॅमेरामध्ये पाहत आहे. काय लोकांना वाटत असेल सर रोज तर कुठेतरी खाली पाहतात तिकडं वरती पाहतात, कॅमेरामध्ये तुमचं बिलकुल लक्ष नसतंय. आम्ही पण तर कॅमेरामधून लेक्चर करतो ना, आमच्याकडे पण लक्ष देत जा, माझं तुमच्याकडे पण लक्ष असतंय डोंट वरी. चला लिहून घेतलं कळालं एलसीएफ आणि एलसीएम काय आहे. तर आपण करू आपल्या नोट्स ओपन, जेणेकरून मी काय जास्तीची गोष्ट आणली असेल तर ती माझ्या कोण राहू नये म्हणून नोट्स असतात, बाकी काय नाही, बाकी तर डोक्यामध्ये सगळं असते. तर सगळ्यात पहिले आपण पाहू मसावी काय आहे, कसा काढतात, कसा खातात आणि कसा अभ्यासतात खात नसतात अभ्यास करतात. तर आपला पहिला पॉइंट असेल बघा आता मसावी टाका म सा वी आणि ह्यालाच इंग्लिश मध्ये बोलतात एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर. आणि आता फुल फॉर्म नाही लिहून देत कारण लिहून तर दिलंय आणि तुम्हाला पण माहिती आहे काय आहे मसावी म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक, आणि फॅक्टर बोलले तो विभाजक विभाजक अवयव काढायचे शिकवले होते. सगळे अवयव कसे काढायचे, पूर्ण अवयव कसे काढायचे म्हणजे दिलेल्या एखादी संख्या असेल तिचे सगळे किती अवयव पडतील, आणि मूळ अवयव म्हणजेच प्राईम फॅक्टर कसे काढायचे हे सगळं शिकवले. धड्याचं नाव आहे अवयव गुणक आणि गुणिते, एकच लेक्चर आहे त्या टॉपिकचं.
कदाचित त्याचं दुसरं लेक्चर माझ्याकडून डिलीट झालं होतं, वेळ भेटला होते पण देऊन टाकेल. एकच लेक्चर आहे त्यामध्ये सगळं काय कव्हर केलं ते जाऊन पहा तर इथं समजेल. ते लेक्चर पाहिलं नसेल तर नक्कीच हे लेक्चर समजणार नाही. तर चला सुरू करू यार आपलं. पहा मसावी हायेस्ट कॉमन फॅक्ट. जसं की आता मी तुम्हाला दोन नंबर देतो एक्झाम्पल एक्झाम्पल पासून समजू आपण. 24 and 32 24 आणि 32. तर मी बोलतो की मी बोलतो म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्हाला क्वेश्चन ह्याच्यावरच घुमून फिरून विचारले जाणार की 24 and 32 चा मसावी म्हणजे एससीएफ फाइंड करा, एससीएफ काढा. तर काहीच करायचं नाही पहिल्यांदा तुम्हाला. 24 च्या अगोदर फॅक्टर पाडायचे. कोणते फॅक्टर सर? प्राइम फॅक्टर पाडा, मूळ अवयव पाडायचे शिकवले होते ज्याला माहित नाही परत एकदा सांगतो. आणि 32 चे पण अवयव पाडा. चला 24 चे आपण पाडू. बघा सगळ्यात अगोदर तर 2 ने भाग जातो, 2 मूळ आहे. चला मग बघा बे दोन्ही 4 नंतर परत 2 ने जातो, 2 × 12 सर परत 2 ने जाऊ शकतो, 2 × 3 = 6 परत किती ने जाईल, 3 ने, 3 × 1 = 3 मग 24 चे फॅक्टर पडले. आता आपण पाडू 32 चे. खूप दूर झालं 32 इथं लिहितो. चला आपण पाडू आता 32 चे फॅक्टर. तर असेच पाडायचे सगळ्यात अगोदर 2 ने भाग जातो, 2 × 2 = 12 परत याला 16 × 2 ने जातो, 2 × 8 = 16 परत 8 × 2 = 8 नंतर 4 × 2 ने जातो, 2 × 2 = 4 आणि नंतर 2 × 2 ने जातो, 2 × 2 = 2 तर पहा 24 चे जे फॅक्टर पडले ते इथं लिहा. लिहा काय पडलेत बघा. आणि प्राइम फॅक्टर कसे लिहितात, मूळ अवयव कसे लिहितात माहिती आहे तुम्हाला, एकमेकांसोबत गुणाकाराच्या स्वरूपात. जसं की इथं 2 × 2 = 2 = 3 आहे तर असं लिहिणार, 2 × 2 = 2 × 2 = 3 म्हणजे 24 चे जे प्राइम फॅक्टर आहेत असे लिहिले जातात, 2 × 2 × 2 × 3 नंतर 32 चे पण लिहा इथं. लिहा पहा काय आहे, 2 × 2 × 2 × 2 × 2 सगळं 2 आहे 5 वेळेस, 2 × 2 × 2 × 2 ओके. आता पहा याच्यामध्ये आपल्या मसावीचा अर्थच काय, महत्तम सामायिक. सामायिक म्हणजे सारखा किंवा साध्या जागा तुम्ही सारखा बोला. आणि इथं पण हे बोलतात हायेस्ट कॉमन, कॉमन 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 म्हणजे सारखा. तुम्ही क्रिकेट खेळता वेळेस कॉमन ठेवता ना, एखादा छोटा मुलगा असेल किंवा एखादा उरला असेल कोणी नवीन आला तर आपण बोलतो अरे चला ह्याला कॉमन घेऊन टाका. कॉमन म्हणजे तो ह्या पण टीम कोण खेळणार, ह्या पण टीम कोण खेळणार. मग आता ह्या 2 टीम आहेत आणि ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे पहा, हे 2 दोघात पण कॉमन आहे. मग मी ह्या दोनला असं म्हणजे असं हे केलं आणि इथं लिहिलं 2 कॉमन आहे. परत हे पण 2 कॉमन आहे मग मल्टीप्लाय करून इथं 2 मिळलं. परत हे पण 2 कॉमन आहे मग मल्टीप्लाय करून इथं 2 मिळलं. आता पहा हे 3 इथं काही 3 कॉमन नाही म्हणून आपण 3 लिहायचंच नाही. आणि ह्या दोनला पण वरती काय कॉमन भेटते का आपल्याला, नाही. म्हणजे हे वरचे 3 आणि खालचे हे 2 × 2 रिकामे राहिले. ह्याची आपल्याला त्याला कॉमन गोष्ट भेटली आहे का, कोणती सारखी गोष्ट वरती भेटली आहे का, नाही. त्यामुळे आपल्याला 3 × 2 भेटले. मग ह्यांची उत्तर काय झालं, 2 × 2 × 2 सर 2 × 2 = 4 आणि 4 × 2 = 8 4 × 2 = 4 and 4 × 2 = 8 बोलले तो इसका आंसर आएगा 8. तो 24 and 32 चा SCF असेल 8, 24 and 32 चा मसावी असेल 8. समजलं कसं काढायचं, काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. परत एकदा सांगतो, अगोदर ज्या संख्या दिल्या त्यांचे प्राइम फॅक्टर पाडा. प्राइम फॅक्टर म्हणजे मूळ अवयव पाडायचे सांगितलेत. मग मूळ अवयव पाडल्यानंतर त्या मूळ अवयवांमधून जे कॉमन मूळ अवयव आहेत ते खाली मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहा आणि नंतर पुढे त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. संपलं. ह्याच्यापेक्षा जास्त काहीही नाही आहे. क्वेश्चन येणार आहेत तर ह्याच्यातच घुमून फिरून येणार आहेत, त्यासाठी मी तुम्हाला तर तयार करायचाच आहे. तर समजलं हे, लिहून घ्या. हे जे मसावी आहे लिहून घ्या, एकदम छान पॉज करून लिहून घ्या. घेतलं पहिल्यांदो करू, रफ करू. चलो रफ करेंगे. देखो अब मसावी तो समझ में आ गया होगा. अब सेकंड नंबर का देखेंगे लसावी. ल सा वी इंग्लिश मध्ये बोलतात त्याला LCM लोवेस्ट कॉमन मल्टीपल लघुत्तम सामायिक विभाज्यक नाही. विभाजक येत आहे मसावीला आणि लसावीचं वी आहे विभाज्य, मसावीचं वी आहे विभाजक.
फरक आहे. विभाज्य म्हणजे मल्टिपल, म्हणजे गुणक, आणि विभाजक म्हणजे अवयव, जे पण पार द्यायला. आता पहा लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. तर सर आता लसावी कसा काढायचा, आणि इंग्लिश मध्ये त्याला बोलतात लोवेस्ट कॉमन मल्टिपल. तर आता लसावी कसा काढायचा सर, हे पण खूप सोपं आहे. जसं की ते आपण एक्झाम्पल मधून पाहिलं, ह्याला पण एक एक्झाम्पल मधून पाहू. पहा आपण एक एक्झाम्पल घेऊ, जसं की आपण घेणार आहोत 15, 30 and 90. याचा आपल्याला काढायचा लसावी. काय टेन्शन नाही यार, जसं की प्राइम फॅक्टर पाडता येतात ना, पाडू घ्या. इथं पाडू आपण 15 चे प्राइम फॅक्टर, इथं पाडू आपण 30 चे प्राइम फॅक्टर, आणि इथं पाडू आपण 90 चे प्राइम फॅक्टर. चला 15 चे सुरुवात कसे करून, पर पाच पासून करू शकतात किंवा 3 पासून करू शकतात. आपण 5 पासून करू. 5 × 15, 3 × 3 संपलं. 30 चे पाडा 3 पासून करू. 3 × 10 = 30, 5 × 2 = 10, आणि 2 × 1 = 2. ओके चला 90 चे पाडा 3 पासून पाडायचे. हा 3 इथे 30 येईल, बरोबर आहे. नंतर परत 3 ने भाग जातो, 3 × 10 = 30. नंतर 5 ने जातो, 5 × 2 = 10. नंतर 2 ने जातो, 2 × 1 = 2. पडले फॅक्टर एकदम ओके मध्ये. पहा इथे लिहून घ्या 15 चे काय फॅक्टर पडले. 93 सर 15 चे पडले 5 × 3. सर 30 चे पडले, लिहून घ्या 30 चे पडले 3 × 5 × 2. आणि नंतर 90 चे पडलेले आहेत की 3 × 3 × 5 × 2 असे पडले. ओके तर याच्यामध्ये आता कॉमन काढा. सी म्हणजे कॉमन आणि सा म्हणजे पण सामान्य, सामान्य बोला किंवा सारखे बोला, सामायिक बोला, जे पण आहे. तर याच्यामध्ये अगोदर तर कॉमन काढा. पहा इथं 5 कॉमन आहे, इथे 5 आहे 15 मध्ये, हो सर 15 मध्ये 5 आहे. 30 मध्ये 5 आहे, हो सर 30 मध्ये 5 आहे. 90 मध्ये 5 आहे, हो सर 90 मध्ये पण 5 आहे. मग खाली 5 लिही एकदाच, कॉमन असेल तर एकदाच लिहायचं. ओके नंतर मल्टिप्लाय. आता इथे 3 आहे, हो सर 3 आहे 15 मध्ये. 30 मध्ये 3 आहे, हो 30 मध्ये पण 3 आहे. आणि 90 मध्ये, सर 90 मध्ये 2, 3 आहेत. तर आपल्याला एकच घ्यायचंय ह्या तिघांना कॉमन घेण्यासाठी. मग 3 घेतलं इंटू. आता पहा इथे 2 आहे, 30 मध्ये 2 आहे पण 15 मध्ये 2 नाही. 2, 2 = 10 आहे. कशा कशामध्ये कॉमन आहे, 30 मध्ये आणि 90 मध्ये कॉमन आहे. मग कॉमन भेटलं तर एकदाच लिहायचं. ओके इंटू. आता राहिलं काय, आता राहिलं काय सांगा, काय राहिलं सर. आता राहिलं फक्त हे 3 जे की कशासोबतच कॉमन नाहीये. हो सर आता काय करायचं, त्याला आपण इथं जशाला तसं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून टाकायचं. लिहून टाकलं, हे पहा हे पहा, 5, 1, 2, 3, 5, 3 मी एकदाच लिहिले. परत सांगायलो, 3, 3 मी एकदाच लिहिले. परत 2, 2 मी एकदाच लिहिले. आणि 3, 1 असू द्या, लिहून टाका. इथं जर कॉमन असतील तर एकदा लिहा, मग ते 2 ह्याच्यात कॉमन असेल किंवा 3 ह्याच्यात कॉमन असेल, एकदा लिहून टाका. जसं की 5, 1, 2, 3 तिघांमध्ये पण कॉमन होतं, मी एकदाच लिहिलं. 3, 1, 2, 3 तिघांमध्ये कॉमन होतं, मी एकदाच लिहिलं. 2, 2 कॉमन आहे. सर 2 तर तिघांमध्ये कॉमन नाही, नसू दे, कन्फ्यूज होऊ नको, नसू दे. ह्याच्यामध्ये फरक आहे, हे लसावी आहे, ते मसावी होतं. मसावीमध्ये तिघांमध्ये जर कॉमन असेल तरच आपण घेतो तो, पण इथं तिघात कॉमन असेल तरी पण घ्यायचंय, 2 कॉमन असेल तरी पण घ्यायचंय, आणि कॉमन नसेल उरल्याला पण घ्यायचंय. आता क्लिअर झालं एकदम? ओके हो सर. चला करा मल्टिप्लिकेशन. 5 × 15, 5 × 15, 15 × 2 = 30, 30 × 90. इंग्लिश वाले सीबीएसई वाले पहा, 5 × 3 = 15, 15 × 2 = 30, अँड 30 × 3 = 90. म्हणजे आपल्याला दिलेली संख्या 15, 30 and 90 याचा लसावी एलसीएम आलेला आहे 90. एकदम ओके, काय टेन्शन थोडं पण नाही. लिहून घ्या कसा आला, पहा एकदम भारी आहे, काय आवडलं नाही घ्या, लिहून घ्या, याला पॉज करून लिहून घ्या. ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त काय आवडलं नाही पिल्लांना, डोंट वरी. घेतलं लिहून, पॉज करून लिहून घेतलं. घेतलं पॉज करून लिहून, रफ करू. चला चला रफ करतोय. तर आज आपण काय जास्त पाहणार नाहीये, फक्त बोललं होतं ना इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात, सुरुवातीची माहिती, लसावी काय असतो, मसावी काय असतो, कसा काढायचा बोललो ना, कसा खायचा ते आपल्याला आज पाहायचं होतं. आणि आपण एकदम भारी प्रकारे पाहिले, ह्याच्यापेक्षा अवघड काही नाहीये, सॉरी ह्याच्यापेक्षा सोपं काय नाहीये, सॉरी. तर आता आपण काही प्रॅक्टिस पाहू, काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर तुम्हाला काय मी नंबर्स देतो, त्याचे तुम्ही मला मसावी फाईंड करून दाखवायचे. चला खेळायचा गेम,
प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक तीस एक मिनिट किंवा 30 सेकंदच्या अगोदर तुम्ही फाइंड करून दाखवा मला. चला क्वेश्चन नंबर 1. खालील संख्यांचे मसावी काढा. डोंट वरी, इंग्लिश वाल्याला पण लिहून देतोय. फाइंड द एससीएफ ऑफ फॉलोइंग नंबर्स. तर आपले नंबर्स आहेत, फर्स्ट आहे 45 30 45 30. चला फास्ट. सेकंड आहे 120 144 120 144. नंतर थर्ड आहे 49 56 49 56. चला हे 3 दिलेले आहे संख्या, याचे तुम्हाला मसावी काढायचे. पॉज करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये तिघांचे पण मला फाइंड करून दाखवा. पॉज करून ट्राय करा. चला केलं ट्राय, केलं मी सांगू. पॉज करून ट्राय केलं. चला मी सांगतो, पहा. पहिलं आहे 45 30. पिल्ला लक्ष दे, 45 30. तर माहिती आहे यार, अगोदर 45 प्राइम फॅक्टर आणि 30 प्राइम फॅक्टर म्हणजे 45 मूळ अवयव आणि 30 मूळ अवयव काढायचे. चला पहा, मग 45 अगोदर मूळ अवयव इथं काढू. पहा 45 मूळ अवयव आणि इथं काढू 30 मूळ अवयव. पहा 45 मूळ अवयव कुठून सुरुवात करणार? मूळ पासून सुरुवात करायच्या. 3 भाग जाते का 5 जाते? सर 5 जाते, 3 जाते. जे तुला सोपं जाते त्याने दे, मी देतो 5. बघा 5 9 45. चला 3 3 3 9, परत 3 3 1 3. ओके, एकदम ओके, समजलं. नंतर 30 3 ने जाते सर, 3 10 30. नंतर 5 2 10 आणि 2 1 2. मग काय आले? 45. आता बघा हे काय आहे, आपल्याला मसावी काढायचा आहे, महत्तम सामायिक विभाजक. मसावी काढायचा तेव्हा आपल्याला दोघात पण कॉमन असायला पाहिजे. दोघात किंवा तिघात जितके आपले नंबर दिले त्यामध्ये संख्या कॉमन असेल तरच घ्यायची. तर पहा इथे 5 कॉमन आहे. आता मी फॅक्टर इकडे लिहित नाही, इथे सांगतो. इथे 5 कॉमन आहे. हा सर, इथे 5 आहे आणि इथे पण 5 आहे, दोघात पण आहे. म्हणल्या 5 × इथे 3 आहे. हो सर, इथे 3 आहे. इथे 3 आहे. हो सर, इथे 3 आहे. 5 × 3 5 × 3. ठीक आहे. नंतर आता इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. मग आपण घेणार का? नाही, मसावीमध्ये आपण तसं करत नाही, म्हणजेच एससीएफ मध्ये आपण तसं करत नाही. मग 5 × 3 येणार 15, याचं एससीएफ मसावी. ओके, चला 120 आणि 144 असंच काढणार आपण. लिहा पहिले 120 फॅक्टर पाडा, इथे 144 फॅक्टर पाडा. पहा 120 फॅक्टर सगळ्यात सोपा, आपण 5 पासून सुरुवात करू. बघा द्याला भाग द्या, 5 2 10 उरले 2 5 4 20. ओके, नंतर 2 ने भाग द्या, 2 1 2 2 2 4. परत आता 3 ने द्या, 3 4 12. नंतर 2 ने द्या, 2 2 4. नंतर 2 ने द्या, 2 1 2. पडले फॅक्टर 120 144 पाडा, 2 ने भाग द्या सगळ्यात सोपं. 2 7 14, 2 2 4. परत 2 ने द्या काय, 2 3 6, 2 7 12. परत 2 ने द्या, 2 1 2 2 8 16. परत 2 ने द्या, 92 18. 3 ने द्या, 3 3 9. परत 3 ने द्या, 3 1 3. पडले फॅक्टर, पडले. चला तर यामध्ये कॉमन काय आहे बघू आपण. इथे 5 आहे, इथे 5 आहे. इथे 5 आहे का? नाही. इथे 2 आहे, इथे 2 आहे. लिहा 2 × नंतर इथे 3 आहे, इथे एकदा 3 आहे. लिहा 3 × नंतर इथे आणखी एकदा 2 आहे, इथे आणखी एकदा 2 आहे. लिहा 2 × परत इथे 2 आहे, परत इथे 2 आहे. लिहा 2. एकदम ओके. आता काय कॉमन भेटते? नाही सर, इकडले सगळे संपलेत आणि इकडे काय उरलेत पण ह्याच्या सारखे कॉमन नाहीत म्हणून आपण घेणार नाही. तर करा मल्टिप्लिकेशन, 2 3 6 6 2 12 आणि 12 2 24, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 24 24. आपलं उत्तर बॉक्स मध्ये लिहितो, असा बॉक्स मध्ये. इथे 24 आणि इथे उत्तर आलं आपलं 15. नंतर 49 and 56. चला लिहा, इथं लिहा 49, इथं लिहा 56. चला 49 ने किती, 49 ला कशाने भाग जातो? प्राइम. 7 ने जातो का? हो सर, 7 ने जातो. पहा 7 7 49, परत 7 ने जातो, 7 1 7. आता 56 ला
सातने जातो पहा साती आठी छप्पन नंतर परत ह्याला आठ ने जातो सॉरी आठ प्राइम नाही आहे दोन ने जा बे चौक आठ नंतर परत दोन ने जा बे दोनी चार परत दोन ने जा बे एक बे पहा आता कॉमन काय सात आहे कॉमन काय सात आहे नंतर इथं आणखीन काय कॉमन आहे का नाही सात ह्याचा हायस्ट कॉमन फॅक्टर आला सात ह्याचं उत्तर ह्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला काहीच भेटत नाही म्हणून हायस्ट कॉमन फॅक्टर सात ह्याचा चोवीस आणि ह्याचा पंधरा मसावे आपण तिन्ही संख्येचे काढले एकदम सोपा असतंय अवघड नाही आहे समजलं नसेल तर थोडं पाठीमागे जाऊन एकदम शांत तिथे पहा आणि समजलं असेल तर पॉज करून लिहून घ्या घेतलं लिहून पॉज करून ओके रफ करू रफ करतो परत एकदा पॉज करून लिहून घ्या जर घेतलं नसेल तर रफ करतोय मी चला रफ करतोय ओके नंतर पाहू आता आपण मसावीचे काय एक्झाम्पल सॉल्व्ह केले म्हणजे एससीएफचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले एससीएफचे काय एक्झाम्पल सॉल्व्ह केले आता आपण पाहणार आहोत काय एक्झाम्पल क्वेश्चन नंबर टू आपला एलसीएफचे काय फाइंड करू तर चला खालील संख्यांचे लसावी काढा खालील संख्यांचे लसावी काढा Find the LCM of following numbers. तर पहिला आहे आपलं पहिला आहे 9 आणि 15 दुसरा आहे तीनच एक्झाम्पल घेऊ 2.3.5 आणि आपला तिसरा आहे 12.28 तर आपल्याला काय काढायचं आता पिल्लांनो लसावी म्हणजे एलसीएम पॉज करा आणि ट्राय करा पॉज करा आणि ट्राय करा तुम्ही तुमचं पॉज करून ट्राय करा पॉज करून ट्राय करा झालं केलं ट्राय केलं पॉज करून ट्राय मी सोडून दाखवू चला मी दाखवतो पहा अगोदर तर आपल्याला ह्याचे फॅक्टर पाडावं लागते चल 9 चे फॅक्टर पाडा आणि ते 15 चे पाडा पहा 9 चे 3 ने भाग जातो हो सर 3 3 9 परत 3 1 3 झाले 9 चे संपले परत 3 5 15 5 1 5 संपलं पहा 3 कॉमन आहे हो सर 3 घ्या इथं 3 आणि 5 कॉमन नाहीये नाहीये ना पहा इथं नाहीये तर 3 तुम्हाला घ्या आणि राहिलेलं 5 पण घ्या 3 3 9 9 5 45 उत्तर आपलं पहिलं याचं दुसरं पहा आता इथं 3 संख्या आहे इथं 2 आहे इथे 3 आहे आणि इथे 5 आहे पाडा फॅक्टर काय आवडणार नाही 2 चा फॅक्टर सर बे 1 बे 3 चा फॅक्टर सर 3 1 3 बरोबर आहे आणि 5 चा फॅक्टर 5 1 5 ओके तर हे पडले याचे फॅक्टर तर आता सर याच्यामध्ये कॉमन तर काहीच नाही मग जे नाही ते सगळे लिहून घ्या मी सुद्धा कॉमन पहा 2 3 आणि 5 करा मल्टिप्लिकेशन 3 2 3 6 6 5 30 याचं उत्तर आहे 30 कॉमन नसलं तरी पण इथं घ्यायचं आणि जे कॉमन असेल त्याला एकदाच घ्यायचं सांगितलं होतं नंतर 12 आणि 28 पाडा फॅक्टर 12 चे बे सकून 12 2 3 6 3 1 3 28 चे पाडा 28 चे काय पडतील 2 ने भाग द्यायचा चला हा 1 बे 2 चौक 8 नंतर परत 2 ने द्या 2 7 14 परत 7 ने द्या 7 1 7 काय पडले कॉमन काय आहे सर 2 कॉमन आहे घ्या एकदा खाली नंतर परत एकदा 2 कॉमन आहे घ्या एकदा खाली नंतर 3 आणि 7 कॉमन नाहीये म्हणून 3 आणि 7 वेगवेगळं घ्या बघा 2 2 4 4 3 12 बरोबर आहे ना 2 2 4 4 3 12 आणि 12 7 12 2 24 32 36 44 48 72 67 72 7 3 21 7 3 21 21 2 2 4 आणि 2 4 2 काय करतोय सॉरी 1 मिनिट 2 2 4 4 3 12 आणि
बारी बारी सती हाँ 12 12 12 चौबीस बारी सती 12 25 12 75 12 72 बारी से 84 म्हणजे 84 बारी सती 84 84 है तो उत्तर आसे एकदम ओके काय प्रॉब्लम बिल्कुल नहीं है। हे होते आपले काही एलसीएम आणि एससीएफ जे पण आपण सॉल्व केले आहेत। तुम्ही आणखीन एक्झाम्पल सॉल्व करा, मी सॉल्व करण्यासाठी काही एक्झाम्पल देऊ का? चला मी देतो, तुम्ही सॉल्व करा आणि मला कमेंट मध्ये सांगा, सॉल्व करून मला कमेंट मध्ये सांगा। ठीक आहे, हे लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या, घेतलं लिहून पॉज करून घ्या लिहून। रफ करो, आमची लाईट प्रॉब्लेम करायली आहे। रफ करो, घेतले मी तुम्हाला काय सॉल्व करण्यासाठी देतो, लास्टला देतो होमवर्क, चालेल ना? लास्टला होमवर्क देतो, तुम्ही मला ते कमेंट मध्ये सांगा। तीन तर मी सॉल्व करून देते, तुम्हाला काय मी सॉल्व करायला आणखीन देतो, काय एलसीएफचे देतो काय एलसीएमचे देतो, म्हणजे काय लसावीचे देतो काय मसावीचे देतो, कसं फाईंड करायचं तर कळत असेल, नसेल कळलं तर कमेंट करून सांगा, विचारा किंवा टेलिग्रामला सांगा, तिथे सांगा, सगळ्या सोपं टेलिग्रामला सांगायचा किंवा कमेंट मध्ये पण सांगा त्या व्हिडिओ कसा वाटला कसा नाही। आणि तुम्हाला नंतर तुमचा कोणी मित्र वगैरे असेल त्याला पण अशा व्हिडिओची म्हणजे गरज असेल, किंवा तो कुठं राहत असेल असं खेडेगावात वगैरे आणि त्याला क्लास लावण्यासाठी पैसे नसतील किंवा काही सुविधा उपस्थित नसतील, तर त्यामुळे त्याला हे लेक्चर शेअर करा। खाली एक शेअर बटन असते माहिती आहे ना, नसेल माहिती तर तुमच्या मोठ्या भाऊ बहिणीला विचारा आणि जास्तीत जास्त त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्यांचा पण फायदा होईल, सगळ्यांचा फायदा झालेला चांगलं असते। ओके, तर झाले आपण मसावी काढले असावी काढले, चला एक एक्झाम्पल सॉल्व करू आता आपण मस्तपैकी, एक एक्झाम्पल सॉल्व करू। एक्झाम्पल फर्स्ट काय बोलतं, एक्झाम्पल काय बोलतं, एक्झाम्पल आता लाईट थोडं प्रॉब्लेम करते, 360 108 360 108 आणि सॉरी आपलं लेक्चर बंद झालं होतं। पहा 360 108 आणि 252 यांचा मसावी किती आहे, मसावी माहिती आहे ना, महत्तम सामायिक विभाजक, आणि जे सेमी जीव विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एडिट करता वेळेस इथं टाकून देईन ते जे पण आहे इंग्लिश मधून। ओके, तर अगोदर समजून घ्या, मी पण सांगतो सांगता सांगता, 360 108 आणि 252 यांचा आपल्याला काय करायचं आहे, एच सी एफ काढायचा आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड द एच सी एफ ऑफ 360 108 अँड 252 आणि खाली काय ऑप्शन आहेत आपल्याला 36 54 72 अँड 116। तर वॉच करून ट्राय करा, काहीच अवघड नाही यार, काय अवघड आहे, बिलकुल अवघड नाही, पॉज करून ट्राय करा, नाही तर मी आहेच। चला सांगू मी, पॉज करून केलं ट्राय करा, पॉज करून ट्राय केलं केलं, चला मी सांगतो पहा, अगोदर आपल्याला 360 चे अवयव पाडायचे, नंतर आपल्याला 108 चे पाडायचे 108 आणि नंतर आपल्याला 252 चे अवयव पाडायचे आहेत। पहा 360 चे अवयव सगळ्यात सोपं, सर कशापासून पाडायचे घ्या, कशापासून पाडतात, दोन पासून सुरू करतात का पाच पासून, सर आपण पाच पासून करू। पहा 5 सक 30 5 सक 30 नाही नाही सॉरी 5 सत 35 आणि 5 2 10 आता 2 ने द्या किंवा 3 ने द्या, पहा 3 2 6 1 उरला, 3 2 6 3 4 12 हा बरोबर, आता परत 3 ने देऊ शकता सांगा, 3 3 7 21 3 8 24 2 ने द्या, 2 4 8 परत 2 ने द्या, 2 2 4 परत 2 ने द्या, 2 1 2 ओके चला 108 चे पाडू आता आपण अवयव, 108 ला कितीने भाग देऊ, सर 3 ने देता येते, 9 ने पण देता येते, 9 पण प्राइम नंबर नाही आहे, मूळ संख्या नाही म्हणून 3 ने द्या, चला 3 3 9 1 उरला बरोबर आहे, 3 3 9 1 उरला, 3 सक 18 3 3 4 12 3 सक 18 परत 3 ने देऊ शकता, 3 1 3 3 2 6 परत 3 ने देऊ शकता, 3 4 12 नंतर 2 ने देऊ शकता, 2 2 4 परत 2 ने देऊ शकता, 2 1 2 ओके 252 ला 252 चे पाडा आता होईल, 252 कितीने द्याल पहिले भाग, सर 3 ने देऊ शकतो द्या, पहा 3 7 21 3 8 24 1 उरला, 3 4 12 परत 3 ने देऊ शकतात, हां 3 2 6 2 उरले, 3 8 24 परत कितीने देऊ शकतात, 2 ने द्या, 2 1 2 2 4 8 परत कितीने देऊ शकतात, 7 ने देऊ शकतात किंवा 2 ने द्या, 2 7 14 आता 7 ने द्यावं लागेल, 7 1 7 पडले अवयव पहा पडले, तर आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन घ्यायचे जेणेकरून आपलं उत्तर येईल। पहा कारण आपल्याला काय काढायचं बाळा, मसावी,
महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी म्हणजे असतो एच सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एस सी एफ मध्ये आपल्याला तिघांमध्ये जे कॉमन आहे त्यालाच घ्यावं लागते. ह्याच्या एलसीएम सारखं आहे का याच्यामध्ये? नाहीये. तर कॉमन आहे सर इथे अगोदर इथे पाच आहे, इथे पाच आहे का? नाही, पाच गेलं. सर इथे तीन आहे, इथे तीन आहे, इथे तीन आहे. ओके, एकदा तीन घे इंटू नंतर इथे तीन आहे, इथं परत तीन आहे, इथं परत तीन आहे, परत एकदा तीन घे इंटू नंतर सर इथे दोन आहे, इथे दोन आहे, इथे दोन आहे. चल एकदा दोन घे इंटू परत सर इथे दोन आहे, इथे परत एकदा दोन आहे, इथं परत एकदा दोन आहे, घे दोन. झालं. आता काय कॉमन दिसतंय का? सर इथं तीन आहे पण इथं तीन नाही आहे आणि इथं सात आहे, सात कुठंच नाही. हा झालं कॉमन. आता पहा इथं हे दोन कॉमन नाही आहे, इथं हे तीन कॉमन नाही आहे आणि इथे सात कॉमन नाही आहे. मग यांचं मल्टिप्लिकेशन करा. बघा तीन त्रिक नऊ, बे दोन्ही चार. ओके, मी इकडल्या तीनचा तीनचा केलं, इकडल्या दोन दोनचं केलं आणि नऊ चौक नऊ चौक नऊ दोन आठ नऊ चौक नऊ दोन आठ नऊ दोन नऊ दोन आठ नऊ तीन नऊ चौक छत्तीस 36 आहे का ऑप्शन? हो सर, ए नंबरचा ऑप्शन. तुमचं पण आलं असेल, जर आलं असेल तर कमेंट करून सांगा सर माझं आलं होतं म्हणजे मला छान वाटेल आणि हे तुमचं उत्तर एकदम भारी. पॉज करून लिहून घ्या, समजलं असेल नक्कीच. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय, पॉज करून लिहून घ्या. घेतलं लिहून सर आले. आणखी आपल्याला दोन एक्झाम्पल पाहिजे, त्यामुळे मी थोडी घाई करतोय. तुम्ही पॉज करून लिहून घ्या, तुमच्यासाठी काय घाई नाही. तुम्ही एकदा पॉज केलं तर तुम्ही किती पण वेळ लिहू शकता. करू रफ, चला रफ करतो. त्याला थोडं मोडून टाकतो नावाला, जे आपल्याला जास्त जागा मिळेल. चलो देखो, आता आपलं एक्झाम्पल टू आहे. एक्झाम्पल टू, एक्झाम्पल टू आणि मी एक्झाम्पल लिहिलं की तुम्ही मनाने पॉज करून ट्राय करत जा. 45, 60 and 75 यांचा मसावी आणि लसावीची बेरीज किती आहे? यांच्या मसावी आणि लसावी ची बेरीज किती? तर आपला ऑप्शन ए आहे पिल्या 330, ऑप्शन बी आहे 960, ऑप्शन सी आहे 915 अँड ऑप्शन डी आहे 630. सर पॉज करून ट्राय करा, मी पण सांगतो. केलं ट्राय पॉज करून? केलं ट्राय? कसा एकदम कोरडा पडला यार, पाणी पाहिजे होतं पण आणलं नाही. चला असू द्या. पहा 45, 60, 75 45 घ्या अगोदर, नंतर 60 घ्या इथे आणि नंतर 75 घ्या. यांच्या आवळ्या पाडेल आपल्याला. 45 मी 5 पाडू शकतो नक्कीच. हो सर, 5 9 45 परत 3 3 9 परत 3 1 3 45 आवळे झाले, नंतर 60 पाडा. चला किती नाही, 3 पाडू शकतात. हो सर बरोबर आहे, 20 येणार ना, 20 3 60 परत ह्याला 2 पाडू शकतात, 2 10 20 परत ह्याला 2 पाडू शकतात, 2 5 10 आणि ह्याला 5 पाडू शकतात, 5 1 5 75 पाडा. 75 सर 5 सोपे जातील. हो पिल्या पहा, 5 1 5 2 उरले, 5 5 25 हो राईट. नंतर परत 5 5 3 15 3 पाडू शकतोस, 3 1 3 काय अवयव आले सर? हे असे अवयव आले पण आपल्याला गणित काय सांगते, आपलं एक्झाम्पल काय सांगते? यांचा मसावी आणि लसावीची बेरीज काढायची. बेरीज काढण्यासाठी अगोदर मसावी लसावी तर काढावं लागेल ना. चला अगोदर आपण इथं काढू मसावी, अगोदर काढू मसावी, महत्तम सामायिक विभाजक. मसावी काढण्यासाठी कॉमन घ्यावं लागतं, माहितीये? पहा इथे 5 आहे पण इथे कुठे 5 आहे का? हो आहे. एकदा इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. मग मी 5 कॉमन घेतला इंटू इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे. मग मी 3 कॉमन घेतला न परत इथे 3 आहे पण आता इथे 3 नाही आहे, म्हणजे झालं संपलं. आता इथे दुसरं काय कॉमन भेटायला आपल्याला? नाही, इथं 3 आहे पण इथं 3 नाही आहे, एकदाच 3 आहे, जे की आपण ह्या 3 सोबत कॉमन घेतलंय आणि इथं पण एकदाच आहे.
मग मसा भी काय आला 15 आला. आता लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी. तर लसावी काय बोलतो पहा, लसावी बोलतो कॉमन अगोदर घ्या, घ्या कॉमन. पाच कॉमन आहे इथे, पाच कॉमन आहे इथे, पाच कॉमन आहे. हा सर एकदा पाच भेटलं. नंतर तीन पण कॉमन आहे, इथे तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे. हो सर तीन घेतलं. परत परत पहा, इथे तीन आहे 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 इथे तीन आहे. परत आणखीन कुठं आपल्याला तीन दिसतंय का? नाही सर, नाही दिसत. मग आता आणखीन पहा, हा नाही दिसत. मग हे तीन आपल्याला इथं घ्यावं लागणार, बरोबर आहे ना. नंतर हे दोन इथे दोनदा दोन राहिले राहिले, मग ते आपल्याला दोनदा दोन घ्यावं लागणार, कॉमन नाही आहेत म्हणून. आणि इथे एक पाच उरलेलं आहे, ते पण आपल्याला जसं तसं घ्यावाच लागणार. चला आता याचं तुम्ही मला मल्टिप्लिकेशन करून दाखवा, ह्याचं तुम्ही मला मल्टिप्लिकेशन करून दाखवा. काय करायचं आपण? चला पाच त्रिक 15 बघा, असं करायचं. हां असं करू बघा, पाचा पाचा 25, पाचा पाचा 25, तीन त्रिक 9 आणि बे दोन्ही 4, बरोबर आहे बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. चला आता आता परत आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सोपं काय झालं, 25 50, 25 75, 25 100, बरोबर आहे ना. 25 50, 25 75, 25 100, 25 100 आणि 100 त्रिक 300, 100 त्रिक 300, 25 100 आणि 100 त्रिक 300, बरोबर आहे बरोबर आहे. पहा आपलं बरोबर तर येईल ना, बरोबर तर येईल ना. पहा परत एकदा पाहू, हे आपलं लसावी पाहू. इथे पाच आहे इथे पाच आहे इथे पाच आहे, आपण कॉमन घेतला. परत मी इथं लिहितो, ठीक आहे. नंतर इथं तीन आहे इथं तीन आहे इथं तीन आहे, कॉमन घेतला इंटू. नंतर इथं तीन आहे पण इकडे कुठं नाही, त्यामुळे आपल्याला तीन घ्यावं लागेल. इथं दोन दोनदा आहे, त्यामुळे दोन दोनदा घ्या. ओके आणि नंतर इथं राहिले फक्त पाच, ते पाच एकदा घ्या. आणि बघा आता मल्टिप्लिकेशन करू, आपण मल्टिप्लिकेशन करू. पाच त्रिक 15, 15 2 30, 15 3 45, ह्याला रफ करा. सॉरी हे आपलं मल्टिप्लिकेशन चुकल्यासारखं वाटायलं मला कुठेतरी. आपण इथे मल्टिप्लिकेशन करू, हिला सावे आपण इथे काढतोय. ओके हिला सावे आपण इथे काढतोय. पहा पाच त्रिक 15, 15 3 45, 45 2 90, 45 2 90, 90 2 90 2 90 2, 5 3 45, 45 3, सॉरी सॉरी सॉरी, 5 5 2 10, 5 3 15, 15 3 45, 45 2 90, 90 2 180, 90 2 180 आणि 180 × 5, 180 × 5 काय येते बघा, 18 2 36, 18 54, 18 74, 18 5 90, 18 5 90, राहिलेली हे इथं 0, म्हणजे आपली जी लसावी आहे ती आलेली आहे आपली 900. काय आले पिल्ल्या? 900. आणि ते आपल्याला बोलताय मसावी आणि लसावीची बेरीज किती. मग लसावी आहे 900 आणि मसावी आहे 15 ही वरती आणि ही 900. मग 900 आणि 15, सॉरी पाच झालं का, 900 आणि 15, 900 15, जे की आपला ऑप्शन नंबर आहे सी. पहिले मला वाटत होती तर कुठेतरी गुणाकार चुकायला, म्हणून इथं परत खाली केला. समजलं? एकदम ओके. तुम्ही पण ट्राय केला असेल, जर तुमचं बरोबर आलं असेल तर मला कमेंटमध्ये तुमचं नाव सांगा, म्हणजे सर माझं बरोबर आलं असं कमेंट करा, मला पण छान होतं. नंतर आता आपण लास्ट एक्झाम्पल पाहू, पहिले मला टाईम पाहू द्या काय झालंय, जेणेकरून एडिट करता वेळेस स्टोरेज पुरायला पाहिजे. सॉरी आपल्याला टाईम नाही पुरणार, म्हणजे स्टोरेज नाही पुरणार, नंतर हे पण लेक्चर अपलोड नाही होईल तर डिलीट होऊन जाईल. त्यामुळं जे पण एक लेक्चर सॉरी एक एक्झाम्पल राहिले ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. हां आणि एक गोष्ट सांगायची होती मला, जाता जाता खूप जास्त वेळ झाला आजच्या लेक्चरमध्ये, माहिती आहे थोडं मोठं लेक्चर झाले, पण खरंच हे महत्त्वाचं आहे लसावी मसावी SCF SCM जे पण आहे ते तुम्हाला कुठं पण कामाला येणार आहे, त्यामुळे ह्याचा चांगला अभ्यास करा, समजून घ्या. ह्याच्यावर खूप सारे एक्झाम्पल येतात दरवर्षी, ह्याच्यावर दोन नाही तर तीन एक्झाम्पल फिक्स असतात, दोन नाही तर तीन एक्झाम्पल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पिल्ल्यांनो. तर ह्याचा चांगला अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, जे पुढचं लेक्चर असेल ते पूर्णपणे जादू लेक्चर असेल, जादूई लेक्चर असेल. SCM आणि SCF मध्ये जितक्या पण जादू आहे ते पण लेक्चर कदाचित 40 मिनिटाचं होऊ शकते, 45 मिनिटाचं होऊ शकते. कारण SCM आणि SCF मध्ये जितक्या पण जादू आहे त्या सगळ्या जादू त्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्हाला नवोदय, पाचवीची स्कॉलरशिप, नंतर सैनिक स्कूल, याच्या पलीक म्हणजे या एक्झाममध्ये जादूच्या लेक्चरच्या पलीकडे काही येणार नाही.
त्यामध्ये प्रत्येक एक जादू, प्रत्येक एक जादूचं प्रत्येक एक एक्झाम्पल एकदम भारी सांगितलं जाईल. जरी आपल्या जादूच्या लेक्चरला म्हणजे जादूचं जे लेक्चर आहे त्याला एक लेक्चर नाही पुरलं तर आपण ते दोन लेक्चरमध्ये कम्प्लीट करू. पण आपल्याला ते LCM आणि SCFच्या पूर्ण जादू पाहिजेत. कमीत कमी 15-20 जादू आहेत, त्यामुळे आपल्याला ते एकदम लक्षात पण ठेवायच्यात, पाहायच्यात, जेणेकरून आपले क्वेश्चन लवकर लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे आणि बरोबर पण सॉल्व्ह झाले पाहिजे. आजचं लेक्चर खूप भारी झालं. आज आमच्या ऑफलाईन बाळ नव्हते त्यामुळे मला थोडं वाटते की एनर्जीमध्ये कमी झाली असेल, पण मी माझा फुल 100% मी ट्राय केलं की एनर्जी तशीच असावं जशी आमच्या ऑफलाईन बाळ असतात. ऑनलाईन बाळ तुम्ही पण अभ्यास करा चांगला आणि अभ्यास करा, आणखीन काही करू नका जास्तीत जास्त. तर आता हे एक वर्ष दोन वर्ष सहावी पाचवी सहावीचे जे स्पर्धा परीक्षा कोणी घेतले तर ते खरंच अभ्यास करा. भारी परीक्षा आहेत या, जेणेकरून ह्या परीक्षा जो मुलगा म्हणजे ज्या परीक्षा असतात ना स्कूल लेवलला शाळे लेवलला नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल, ह्या परीक्षा जरीही तुमच्या चाने क्रॅक नाही झाल्या तरीही तुमचा बेस खूप भारी तयार होतो. असं नाही आहे की मी सर ही परीक्षा घेतली होती हिचा खूप अभ्यास केला तन मन धन पूर्ण सर मी माझा 100% दिलं दिवसभर बसत होतो आणि नंतर पाहिलं तर मी सिलेक्टच नाही झालो, तर ही गोष्ट चुकीची आहे. की जर म्हणजे हे माझ्याच्याने वेस्ट झालं सर मी सिलेक्ट नाही झालो तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण तर तू ह्याचा जे सगळा अभ्यास केलायस तुलाच नंतर थोड्या दिवसांनी कळेल. जसं तू 7वी 8वी 9वीला जाशील तुझा बेस इतका बी स्ट्रॉंग असेल, इतका पण स्ट्रॉंग असेल की तू तुझ्या वर्गामध्ये टॉपर असशील. त्यामुळे ह्या परीक्षा एकदम असं नाही जरी क्रॅक झाल्या तरी पण ह्या भारीच आहेत आणि क्रॅक झाल्या तरी पण भारीच आहेत. त्यामुळे चांगला अभ्यास करा. तुमच्याच्याने क्रॅक होईल किंवा नाही होईल ती पुढची गोष्ट आहे, पण आज मी चांगला अभ्यास करणार आहे हे निश्चय करा आणि काळजी घ्या बाळांनो. थँक्यू.